नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आता संघर्ष समितीनं आंदोलन पुकारलंय. नागपूरमध्ये फडणवीसांविरोधात स्मार्ट मीटर संघर्ष समितीनं हे आंदोलन पुकारलंय. तर नागपूरमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे. यावेळी नागरिक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार. ज्ञानेश्वर, आता नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आता नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक अपडेट? विदर्भामध्ये वीज दराने नागरिक जे त्रस्त झाले आहेत, अशा आंदोलन करण्यामध्ये आता थोड्या वेळ शरद पवार शासनाने प्रीपेड मीटर रद्द करायला पाहिजे. आधी तिथे मीटर लागलेले आहे त्या शासनाला काय त्रास आहे? काय लोक बिल भरत नाही आहे का जे तुम्ही प्रीपेड मीटर आणता? ह्या प्रीपेड मीटर एक बहाणा आहे शासनाला जनतेचा खून चुसायचा आहे, त्याला लूट करायची आहे. मीटर प्रीपेड मीटरच्या माध्यमातून याला प्रीपेड जनताला लोकांना लुटायचं आहे. जनतेला माझा आण आहे की तुम्ही तुरंत याला रद्द करा. आता तर फक्त असं घडलंय, रद्द नाही केला प्रीपेड मीटर जर लावला तर प्रीपेड घरचे प्रीपेड मीटर काढून रस्त्यावर चौकावर जाण्यात येईल हे जनताने लक्षात घ्या. काय सांगाल मावशी, आंदोलनाने सहभागी झाले तुम्ही, तुमच्या हातात बॅनर. आम्हाला प्रीपेड मीटर नको पाहिजे. विदर्भाच्या जनतेला प्रीपेड मीटर वेड्यावर, विदर्भाची जनता वेड्यावर आणते आणि हातावर आणते आणि पानावर खाते. हे रिचार्ज मीटर जे स्मार्ट मीटर आहे ते रिचार्ज करण्याकरिता वेड्यावर कुठून पैसे आणणार? कोणाच्या घरी मुलं बाळे बिमार आहे, कुणी आजारी आहे, कुणाच्या घरी लग्न आहे, कुणाच्या मुला बाळाची परीक्षा आहे, तर हा प्रीपेड मीटर रिचार्ज आहे तर वेड्यावर पैसे कुठून आणणार? मुला पाहू शकतो की या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आक्रमक झाले, आम्हाला प्रीपेड मीटर जे आहे ते नकोय असं या ठिकाणी आंदोलकांना बोलल्या जात आहे. आणि एकूणच आंदोलकाचा रोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारवरती जे आहे ते दिसून येतोय. नक्कीच ज्ञानेश्वर, आता नागपूरची जनता जी आहे ती आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आम्हाला प्रीपेड मीटर नको असं त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते. या ठिकाणी संघर्ष समितीचे कोणी अधिकारी किंवा नेते असे कोणी आहेत का? अगदीच जे विदर्भ पार्टीचे जे आहे ते पदाधिकारी जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झाले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा जे आहे ते प्रयत्न करूया. या ठिकाणी काही आंदोलक आहे आपल्यासोबत. भाऊ काय सांगाल भाऊ, प्रीपेड मीटर संदर्भात तुम्ही या ठिकाणी निदर्शने आंदोलन करता? विदर्भामध्ये कोळसा विदर्भाचंच पाणी आणि विदर्भालाच प्रदूषण. जे वस्तू जिथे तयार होते ती स्वस्त राहतात, परंतु प्रश्न असा आहे की इथे फक्त आणि फक्त सर्वात जास्त दर विदर्भामध्ये इलेक्ट्रिकचे आहे, जेव्हा की मुंबईला अदानीचे किंवा टाटाची जी वीज आहे ती विदर्भापेक्षा स्वस्त आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की जी वस्तू इथे तयार होते ती वस्तू इथे स्वस्त झाली पाहिजे, कारण इथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात विदर्भाचं जायचं आहे, खनिज पदार्थ नुकसान होत आहे, त्यामुळे जी वस्तू इथे तयार होते ती कमी दरात झाली पाहिजे. ही प्रीपेड मीटर लावून गोरगरीब जनतेला पाहू शकतो की ज्या ठिकाणी वीज निर्मिती जी तयार होते त्या ठिकाणी वीज स्वस्त असायला पाहिजे, कारण की विदर्भामध्ये आहे त्या विद्युत प्रकल्प आहे, त्यामुळे इथं वीज स्वस्त मिळायला पाहिजे. मात्र वीज जी आहे ते मोठ्या दराने या ठिकाणी दिली जाते असा या ठिकाणी आंदोलनकांना प्रतिक्रिया जी आहे ते दिली जाते. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सर्व सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.